कुरखेडा सीमेवर सैनिक आपले कर्तव्य बजावत आहे म्हणून देश सुरक्षित आहे आणि दंडकारण्यात पोलीस कारवायांविरोधात आपल्यापुढे ढाल बनून उभे आहेत म्हणून आपण सुरक्षित आहोत. वीर पोलीस जवानांच्या स्मृती जपणे आणि त्याची प्रेरणा घेणे आपले कर्तव्य आहे. या स्थळावर हुतात्मा स्मृती स्थळ उभारून युवकांना प्रेरणा देण्याचे कार्य आपल्याला पार पाडायचे आहे असे आवाहन नागपूरचे संघर्ष समिती अध्यक्ष दत्ता शिर्के यांनी केले. जनसंघर्ष समिती नागपूर आणि जांभूळखेडा लेंढारी पुराडा ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्या वतीने रविवारी 1 मे रोजी जांभूळखेडा पुराडा पुलावर वीर बलिदानी रोजी वीर बलिदानी पोलीस जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून युवा चेतना मंचचे राष्ट्रीय उपाध्यक्ष महेश महाडिक, जांभूळखेडाचे सरपंच राजबत्ती जगदीश नेताम, कल्पना अरविंद नंदेश्वर, मनीषा येनिदास कवरके, राधाताई श्यामराव हलमी, पुंडलिक रतन राऊत आणि समस्त नागरिक तसेच जनसंघर्ष समितीचे अभिषेक सावरकर, अनंत सयाम, ऋतिक तल्हार, प्रशांत शेंडे, प्रवीण खापरे उपस्थित होते. 1 मे 2019 रोजी त्या दुःखद घटनेला 3 वर्ष पूर्ण झाली. त्या अनुषंगाने पुराडा जांभूळखेडा पुलावर वीर हुतात्मा स्मृती स्थळावर हुतात्म्या पत्करणाऱ्या पोलिसांना श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी घटनेचे प्रत्यक्षदर्शी नागरिकांनी आपले अनुभव कथन केले. या प्रसंगी संभावित स्मृती स्थळाचा आराखडा सांकेतिक रूपात उभारण्यात आला होता. रस्त्याने जाणारे नागरिक देखील थांबून जवानांना श्रद्धांजली वाहत होते. VKB न्यूजसाठी रोशन बोगडे सोबत भाग्यश्री ढोंगे यांची रिपोर्ट. बाय. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ. अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है. सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि.